जुनी सीडी वापरून हॉवरक्राफ्ट करण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागेल जुनी सीडी, फुगा, रबराची डिस्क, सुई आणि स्केचपेन. जुन्या स्केचपेनचं टोपण काढा, त्यातली निब, रिफिल आणि मागचा भाग काढून त्याची एक नळी तयार करा. स्केचपेनच्या टोपणामध्ये सुई वापरून एक असं भोक करा. ही झाली भोकाची पुढची बाजू आणि ही टोपणाची मागची बाजू. रबराच्या एका चकतीमध्ये मध्ये भोक करून घ्या आणि त्याच्यामध्ये हे टोपण असं बसवा. टोपण हे चकतीच्या पृष्ठभागाच्या थोडंसं मागच्या बाजूला राहिलं पाहिजे. आता सीडी उलटी करा आणि त्याच्या मधल्या भागाला असा गम लावून घ्या. आता ह्यावर रबराची डिस्क चिकटवून टाका. हा झाला हॉवरक्राफ्टचा बेस तयार. आता स्केचपेनची नळी घ्या आणि त्याच्यावर रबर बँड वापरून एक फुगा घट्ट बसवून घ्या. ही नळी जेव्हा आपण टोपणात बसवतो तेव्हा आपलं हॉवरक्राफ्ट तयार होतं. हॉवरक्राफ्टशी खेळण्यासाठी फुग्यामध्ये हवा भरा आणि टोपणामध्ये ते बसवून टाका. फुग्यामधली हवा टोपणामध्ये असलेल्या भोकामधून सीडीच्या खाली पसरते आणि सीडी टेबलाच्या पृष्ठभागापासून थोडीशी वर उचलली जाते. ह्यामुळे पृष्ठभागाचं आणि सीडीचं घर्षण कमी होतं आणि त्यामुळे सीडीला आपण जेव्हा थोडासा धक्का देतो तेव्हा ती खूप पुढे जाते. फुग्यामधली हवा संपल्यावर मात्र सीडी पुढे जात नाही. हॉवरक्राफ्ट तुम्ही जमिनीवर ठेवूनसुद्धा खेळू शकता. एखाद्या गुळगुळीत मोठ्या पृष्ठभागावर जर हॉवरक्राफ्ट ठेवलं तर थोड्याशा धक्क्यांनी ते खूप लांब जाण्याचा आनंद तुम्हाला घेता येईल.